नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून आपल्या काही विद्यार्थ्यांच्या कॉमेंट होत्या की सर एम कॉमचे व्हिडिओ अपलोड करा. मी कमेंट रीड करून जस्ट इग्नोर करत होतो, पण वाटलं विद्यार्थ्यांसाठी बनवावं आपण एक एम कॉमचा. तर फायनान्शियल मॅनेजमेंटचा एक नवीन चॅप्टर या ठिकाणी आपण घेणार आहोत. एक सिरीज म्हणा किंवा एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन म्हणा, ते आपण चालू करणार आहोत. तर त्या चॅप्टरचं नाव ॲज यू सी काय, कॉस्ट ऑफ कॅपिटल. ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट असं चॅप्टर आहे, 15 मार्क मिळवून देणारं चॅप्टर आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. तर कॅपिटल, कॅपिटल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. कॅपिटल कोणत्या कोणत्या पद्धतीनं रेज करतो हे आपण आतापर्यंत शिकलेलं आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे कोणतं, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रिफरन्स शेअर कॅपिटल, आणि दुसरं असतं बॉरोड कॅपिटल. एक्सटर्नल बॉरोड, आपण लोन घेत असतो, बँकेकडून लोन असेल किंवा डिबेंचर्स इश्यू करत असो. तर हे इश्यू करण्यासाठी आपल्याला कॉस्ट किती येते ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे चॅप्टर उपयोगाचं राहणार आहे. तर यामध्ये आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे प्रिफरन्स शेअरचं असेल त्याची कॉस्ट किती येणार आहे, इक्विटी शेअर इश्यू करून आपल्याला किती कॉस्ट येणार आहे, आणि त्याचबरोबर एक डिबेंचर्स इश्यू करण्यासाठी किती कॉस्ट येणार आहे, ते कॉस्ट काढायचं आहे आपल्या चॅप्टरमध्ये. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय सांगितलं तर बघा, कॉस्ट ऑफ अक्वायरिंग फंड. कॉस्ट ऑफ अक्वायरिंग द फंड म्हणजे कॅपिटल जनरेट करण्यासाठी लागणाऱ्या कॉस्ट. ओके, ऑन रेझिंग फंड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस कंपनी हॅज टू पे सम ॲडिशनल अमाऊंट इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट डिविडंड. म्हणजे काय, आपण डिबेंचर होल्डरला रिटर्न म्हणून काय देतो रे बाळांनो, काय देतो बोला बोला पटकन, काय तर इंटरेस्ट. इक्विटी शेअर होल्डरवाल्यांना काय देतो, रिटर्न म्हणून काय देतो चला सांगा, डिविडंड. ओके, मग तर हे देत असताना लक्षात ठेवा, डिबेंचर होल्डरवाल्यांना आपण इंटरेस्ट पे करतो, तर इक्विटीवाल्यांना किंवा प्रिफरन्सवाल्याला आपण डिविडंड रिटर्न म्हणून देत असतो. ठीक आहे, प्रिन्सिपलसोबत एक्स्ट्रा जे ॲडिशनल अमाऊंट देत असतो त्यालाच आपण कॉस्ट म्हणायचं आहे. ओके, प्रिन्सिपल अमाऊंट 10,000 रुपये, त्याच्यावर इश्यू करण्यासाठी आपल्याला किंवा रिटर्न म्हणून इंटरेस्ट म्हणून आपण त्याच्यावर 1,000 रुपये दिले, तर ते 1,000 म्हणजे तुमची असणार आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल ऑफ डिबेंचर्स. ओके, तर डेफिनेशन दिलेली आहे, रीड करून घ्या काय म्हणते. द कॉस्ट ऑफ कॅपिटल इज द मिनिमम रेट ऑफ रिटर्न दॅट कंपनी मस्ट अर्न ऑन इट्स इन्व्हेस्टमेंट टू फुलफिल देअर एक्सपेक्टेशन. ओके, तर हे बाकीचं बघून घ्या. मी काय सांगतो, कॉस्ट ऑफ कॅपिटल आणि त्याचे जे काही प्रकार असणार आहेत ते याच्यामध्ये बघितलात तर पहिला प्रकार येणार आहे कॉस्ट ऑफ डेप्ट, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर, त्याच्यानंतर येणार आहे कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स, आणि कॉस्ट ऑफ रिटेन अर्निंग म्हणजे कंपनी स्वतःचा प्रॉफिट स्वतःकडेच रिटेन करून ठेवते. ते सुद्धा आपण नवीन प्रोजेक्टमध्ये जर इन्व्हेस्ट करत असू तर ते सुद्धा एक प्रकारचा सोर्सेस ऑफ फायनान्स कॅपिटलसाठी होऊ शकतो. ओके, तर कॉस्ट ऑफ डेप्ट आपण सुरुवातीला बघूया. याच्यामध्ये बघा, दोन प्रकार पडतात, इरिडीमेबल डेप्ट आणि दुसरं असतं रिडीमेबल डेप्ट. नावामध्येच आहे, इरिडीमेबल म्हणजे काय तर काही कालावधीनंतर ते आपण कधीच परत करू शकत नाही, कधीही न परत केलं जाणारं डेप्ट म्हणजे इरिडीमेबल, कधीही परत करतलं जात नाही. तर रिडीमेबल डेप्ट म्हणजे काय रे बाळांनो, रिडीम करणं काही दिवसानंतर, काही वर्षानंतर, 20 इयर्स, 10 इयर्स, वॉट एवर इट मे बी गिवन. ओके, त्या वर्षानंतर जे डेप्ट रिटर्न केलं जातं त्याला म्हणायचं आहे रिडीमेबल डेप्ट. हे दोन आहेत. सेम प्रिफरन्स शेअरच्या बाबतीमध्ये सेम आहे, काय रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आणि इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स काही वर्षानंतर, काही दिवसानंतर रिडीम करायचे असतात त्याला रिडीमेबल म्हणायचे. इरिडीमेबल म्हणजे काय, जे कधीही रिडीम केले जात नाहीत. आणि इक्विटी बाबत रिडीमेबल इरिडीमेबल राहत नाही. ओके, कारण इक्विटी हे ओनर्सचा फंड असतो, ते कायमस्वरूपी त्यांच्याकडे असणारा फंड आहे. तर याचे तीन प्रकार पडतात, एक आहे डिव्हिडंड प्राईस अप्रोच, दुसरा आहे डिव्हिडंड प्राईस प्लस ग्रोथ अप्रोच, आणि तिसरा आहे अर्निंग एल्ड मेथड. ओके, दीज आर द मेथड्स. आता आपण वन बाय वन एक एक उदाहरण पाहूया प्रत्येकाचं. तर पहिल्यांदा पाहणार आहोत बाळांनो आपण कॉस्ट ऑफ डेप्ट. ओके, फक्त तुम्ही बाप फॉर्म्युला समजून घ्या, फॉर्म्युला पाठ करू नका. फॉर्म्युला जर समजून घेतलात तर याच्यामध्ये काही राहणार नाही. ओके, तर आपण काय म्हणलं, इंटरेस्ट पेड करत असतो डेप्ट. आपण लोनवर कॅपिटल घेतलं, उदाहरणार्थ डिबेंचर्स घेतले, तर डिबेंचर्सवर आपण काय पेड करत असतो, इंटरेस्ट. ओके, आणि इंटरेस्ट पेड करतोय
आणि जर पाहायला गेलं तर हे जे सोर्स आहे फायनान्सचा किंवा कॅपिटल कलेक्ट करण्याचा सगळ्यात चीपर सोर्स आहे, सगळ्यात स्वस्तात आपल्याला जिथं भांडवल भेटतं बॉरोड भांडवल म्हणा, ते आहे आपलं डिबेंचर इश्यू करणं. डिबेंचर इश्यू करणं आणि पैसे कलेक्ट करणं सगळ्यात चीपर सोर्स आहे कॉस्ट ऑफ कॅपिटलचा, कॅपिटल जनरेट करण्याचा. का चीप आहे? तर आपण डिबेंचर्स होल्डरवाल्यांना इंटरेस्ट पेड करत असतो आणि इंटरेस्ट हे ॲज कम्पेअर टू इक्विटी शेअर होल्डर किंवा मग तुमचे ते प्रिफरन्स शेअर होल्डर, त्यांचा पैसा रेज करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च येतो. तर डिबेंचर्स होल्डरवाल्यांना कॅपिटल कलेक्ट करण्यासाठी एकदम कमी पैशामध्ये आपण कॅपिटल कलेक्ट करू शकतो, म्हणून हा एक लक्षात ठेवा, इट इज अ चीपर सोर्स ऑफ फायनान्स. ओके, याचे दोन प्रकार सांगितले, एक आहे इरिडेमेबल कॉस्ट ऑफ डेप आणि दुसरा आहे रिडीमेबल. तर पहिल्यांदा आपण इरिडेमेबल कॉस्ट ऑफ डेप पाहणार आहोत. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, टॅक्स बेनिफिट एक असतो. गव्हर्नमेंट मोठ्या मोठ्या कंपन्याला जर बॉरोड कॅपिटल असेल तर इंटरेस्टमध्ये टॅक्स बेनिफिटसुद्धा देत असतात. ओके, तर ते टॅक्स बेनिफिट भेटत असते म्हणून हे सुद्धा एक प्रकारे चीपर ठरू शकतं. तर याचा फॉर्म्युला आहे, पहिला इंटरेस्ट डिवायडेड बाय नेट प्रोसीड्स मल्टीप्लाय बाय 100. कधी आहे हा फॉर्म्युला? जर टॅक्स दिलेला नसेल तर. ओके, जनरली क्वेश्चनमध्ये टॅक्स दिलेलाच असतो, मग हा खाला फॉर्म्युला लावायचा, वेन टॅक्स रेट इज गिवन. खाली जर आपल्याला क्वेश्चनमध्ये टॅक्स रेट दिला असेल तर हा फॉर्म्युला लावायचा बाळांनो, आय डिवायडेड बाय एन व्ही. मी आता आज काय सांगितलं, आय आपण डिविडंड डिबेंचर्सला काय पे करत असतो, इंटरेस्ट. ओके, त्या इंटरेस्ट अपॉन नेट प्रोसीड्स. ओके, हे जशाला तसं, आणि टॅक्स भेटत आहे, आपण टॅक्सचा बेनिफिट भेटतोय, टॅक्स जर दिला क्वेश्चनमध्ये तर हे एवढं ॲड करा बाळांनो. काय? 1 टॅक्स रेट जे असेल, 1 टॅक्स रेट ॲड करा मल्टीप्लाय बाय 100, जशास तसं. आता फॉर एक्झाम्पल इथंच बघा, क्वेश्चन तुमच्या समोर आहे. एक्झाम्पल, अ कंपनी इश्यू 2 lakh डिबेंचर्स ॲट 15%. किती टक्के बाबा आपल्याला द्यायचे त्यांना इंटरेस्ट? 15% ऑफ 100 इच. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 15%. द कंपनी इज इन 30% टॅक्स ब्रॅकेट. ओके, आणि टॅक्ससुद्धा दिलेला आहे. किती टक्के टॅक्स म्हणल्या बाळांनो? 30% म्हणलेला आहे. कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ डेप्ट ऑफ डिबेंचर्स. आणि डिबेंचर जे आहेत इश्यूड ॲट पार आहेत. डिबेंचर्स कसे आहेत? इश्यू ॲट पार आहेत. सो आता इथले इथं बघा, मी कॅल्क्युलेशन काय करतोय, सोल्युशन बघा बाळांनो काय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इंटरेस्ट काढून घ्यायचं आहे, आय काढून घ्यायचं आहे. कसं काढून घेणार आपण आय? तर बघा, टोटल डिबेंचर्स किती इश्यू केलेले आहेत, किती आहेत? 2 lakh. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 15. 2 lakh पंधरा टक्के काढून घ्या, पटकन किती आलं? 2 lakh 15% इंटरेस्ट आलं बाळांनो आपलं 30,000. किती आलं? 30,000. मग टॅक्स किती म्हणलं आहे? टॅक्स म्हणलेला आहे 30%. टॅक्स किती म्हणलं आहे? 30% आहे ते. ओके, मग त्याला कन्वर्ट करायचं. 30% म्हणजे कसं असणार आहे? 30/100. कॅल्सीमध्ये टाकून द्या, 30/100 जर केलं तर किती येऊन जाईल? ओके, आता इथं आपल्याकडं 30/100 करा, 0.30 येऊन जाईल. ओके, आणि नेट प्रोसीड्स म्हणजे किती आपल्याला डिबेंचर्स भेटलेले आहेत इश्यू करून पैसे, तर 2 lakh भेटलेले आहेत. जस्ट हा या तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये हा जो टॅक्स रेट गिव्हन्स आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट एंटर करा. आता हे सोल्युशन केलेलं आपण. काय फॉर्म्युला? हे बघा इथंच आहे. आता शॉर्टमध्ये लिहिले, आय बोलतो इंटरेस्ट, 1 - t बोलतो टॅक्स, डिवायडेड बाय एन पी मल्टीप्लाय बाय 100. ओके, तर टाकून द्या. इंटरेस्ट किती सांगितलेला आहे? इंटरेस्ट सांगितलेला आहे बाळानं 30,000. आता कॅल्क्युलेट केले, 1 - t काय काढलं होतं? टॅक्स काढलं होतं. 30% आहे, 30%चा आपण कन्वर्ट केलं 0.30 1 - 0.30 डिवायडेड बाय एन पी. एन पी बोलतो नेट प्रोसीड्स कितना आहे? 2 lakh. ओके, 2 lakh मल्टीप्लाय बाय 100. अभी एक कॅल्सी में कॅल्क्युलेट करणे का, कॅल्सी कुछ भी आंसर आपण को गलत नाही देते. 30,000 का 30,000 यहाँ पे. ओके, 1 में से अगर हम 0.30 माइनस करेंगे तो कितना आ जाएगा? 0.7. ओके, कॅल्सीमध्ये टाकून द्या बाळांनो. फायनल आन्सर कॉस्ट ऑफ डेप्ट आपलं येईल. के म्हणजे कॉस्ट, डी म्हणजे डेप्ट. ओके, केचं इनिशियल के म्हणजे कॉस्ट, डी म्हणजे डेप्ट. किती आलं बाबा आपलं? 10.5. ओके, आपण 15% जरी डिबेंचर इश्यू केलं तर आपल्याला प्राइस किती पडत आहे त्याची? तर 10.5, दॅट इज कॉस्ट ऑफ डेप्ट. बघा इथल्या इथंच आपलं उदाहरण समजेल. आपण किती इश्यू केले होते बाळांनो? 15%, पण आपल्याला ते डिबेंचर्स पडलं कितीला? 10.5%. फायनल आन्सर 10.5, 15 - 15 मार्क्स, दॅट्स इट.
ओके चला, हा झाला रिडीमेबलचा आपण घेतला इरिडीमेबल कॉस्ट ऑफ डेब्ट. आता पुढचं बघा काय घेणार आहोत आपण, रिडीमेबल कॉस्ट ऑफ डेब्ट. ओके दुसरा टाईप रिडीमेबल कॉस्ट ऑफ डेब्ट, चला घेऊया. चलो समजला असेलच रिडीमेबल कॉस्ट ऑफ डेब्ट, नाही समजलं तर रिवाइंड करा, रिवाइंड करून बघा. रिडीमेबल कॉस्ट ऑफ डेब्ट फॉर्म्युला तोच, के म्हणजे कॉस्ट, डी म्हणजे डेब्ट, आय म्हणजे इंटरेस्ट, वन मायनस टी. ओके आता फॉर्म्युला इथं चेंज होईल बाळांनो, काय होईल इथं चेंज होईल, वन मायनस टी प्लस आर व्ही. आर व्ही म्हणजे काय, रिडीमेबल व्हॅल्यू. काही वर्षानंतर रिडीमेबल केल्यानंतर आपल्याला किती त्यांना व्हॅल्यू द्यावी लागेल ते म्हणजे आर व्ही मायनस एन पी म्हणजे नेट प्रोसीड डिवायडेड बाय एन एन म्हणजे नंबर ऑफ इयर, किती वर्षानंतर आपण रिडीम करणार आहोत. ओके आणि अगेन डिवाईडमध्ये तेच आर व्ही प्लस एन व्ही डिवायडेड बाय टू मल्टीप्लाय बाय 100 जशाला तसं. ओके मग इथं सिम्प्लिफिकेशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आय आय म्हणजे इंटरेस्ट, टी टॅक्सेस, एन पी नेट प्रोसीड्स आणि आर व्ही रिडीमेबल व्हॅल्यू, रिडीमेबल व्हॅल्यू. ओके चलो तो एग्जाम्पल यहाँ पे, एग्जाम्पल ए बी सी कंपनी लिमिटेड इशू 12% डिबेंचर्स ऑफ फेस वैल्यू ऑफ रुपीज 100 ईच. ओके फॉर रुपीज 60 लाख फ्लोटिंग चार्जेस, फ्लोटिंग चार्ज एक्सपेन्सेस है हाँ, इज 5% हे माइनस कराएं अपने ऑन फेस वैल्यू फॉर 10 इयर्स. ओके इत 10 इयर्स एन सुधा संगित है 10 वर्ष. डेब्ट आर रिडीमेबल ॲट प्रीमियम ऑफ 10%. प्रीमियमसुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी या क्वेश्चनमध्ये गिवन आहेत. बघूया व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ डेब्ट इफ द रेट ऑफ टॅक्स इज 50%. टॅक्सचा रेटसुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. तो सोल्युशनमध्ये पहिल्यांदा आपण आय काढून घेऊया. आय आय म्हणजे काय, तर या ठिकाणी इंटरेस्ट यूज करता आला नाही. आय म्हणजे इंटरेस्ट, इंटरेस्ट काढा, कितीचा सांगितला डिबेंचर्स तुम्हाला, रुपीज 100. ओके रुपीज 100 डिबेंचर्स आहे आणि डिबेंचर्सवरचं इंटरेस्ट किती टक्के म्हणले, 12%. 100 × 12% करून टाका, किती येतं तुमचं एका डिबेंचर्सवरचं इंटरेस्ट 12 रुपये. ओके टॅक्सेस, टॅक्सेस किती म्हणले, 50% आहे, त्याला कन्वर्ट करा. आपण कन्वर्ट करायला आता शिकवलं ना तुम्हाला, 50/100 किती आलं आपलं, 0.50. ओके आर व्ही रिअलाइज्ड रिडीमेबल व्हॅल्यू 100 + प्रीमियम, 10% प्रीमियम देऊन आपण ते शेअर्स रिडीम करणार आहोत. म्हणजे आपला डिबेंचर 1 किती रुपयाचा आहे, 100, आणि प्रीमियम किती देणार आहोत त्यांना, 10% प्रीमियम देऊन ते आपण रिडीम करणार आहोत. तर सरळ कॅल्क्युलेशन आहे, 100 रुपयाचा होता आणि 10% प्रीमियम आहे, त्याच्यामध्ये प्रीमियम ॲड करा, 100 + 10% किती आला रे बाबा, 110. ओके नेट प्रोसीड्स काढून घ्या. नेट प्रोसीड अगेन 100 रुपयाचा आहे तुमचा एक डिबेंचर, फ्लोटिंग चार्जेस किंवा दुसरा कोणता एक्सपेन्सेस दिला तर तो एक्सपेंडिचर मायनस करा. 100 मधून 5% जर मायनस केलं तर 5 रुपये येतं, 100 मधून 5 रुपये मायनस करा, किती आलं, 95. आणि एन आत्ता सांगितलं, किती सांगितलं, एन इथं थोडंसं बारीक अक्षरामध्ये लिहिलेलं आहे मी, तर त्या ठिकाणी ते समजून घ्या. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. ओके तर फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाकून द्या, हा आहे तुमचा फॉर्म्युला. ओके के डी इज इक्वल टू आय ब्रॅकेटमध्ये 1 - t दॅट इज टॅक्स प्लस आर व्ही मायनस एन पी डिवायडेड बाय एन होल डिवायडेड बाय आर व्ही प्लस एन पी डिवायडेड बाय 2 होल मल्टीप्लाय बाय 100. हे आत्ताच आपण सोल्युशन केलं, त्याचं अमाऊंट आपण टाकून द्या. आय म्हणजे इंटरेस्ट, इंटरेस्ट किती काढले रे, 12, 12 × 12. ओके 1 - t म्हणजे 1 - टॅक्स 0.5 प्लस आपलं आर व्ही, आर व्ही किती आहे, 110 मायनस एन पी 95. 110 - 95 भागाकारात एन, एन म्हणजे काय रे, 10 इयर्स. ओके भागाकारात एन म्हणजे 10 इयर्स आणि होल डिवायडेड बाय अगेन आर व्ही प्लस एन व्ही डिवायडेड बाय 2 × 100. कॅल्सियममध्ये अमाऊंट पुट करा, आता प्रत्येक गोष्ट सांगण्यात काही नाही. कॅल्सियममध्ये जर तुम्ही सगळं व्यवस्थित केलं तर कॉस्ट ऑफ डेब्ट तुमची येऊन जाईल 7.317%. ओके हे आहे तुमचा रिडीमेबल कॉस्ट ऑफ डेब्ट. समजलंच असेल. याच्यानंतर पुढचं जे आहे तुमच्या एक्झामला विचारलं जाणार. ओके आतापर्यंत कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स,
ओके, याच्यावरच क्वेश्चन आलेत म्हणे, आमचे विद्यार्थी म्हणले की याच्यावरच क्वेश्चन पडतात. तर बघूया आपण कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर सुद्धा बघूया. मला सांगा कॉस्ट ऑफ प्रिफरन्स, प्रिफरन्स शेअरवर आपण रिटर्न काय देतो, कॉस्ट ऑफ किंवा रिटर्न काय देणार आहोत प्रिफरन्स शेअरवाल्यांना, तर डिव्हिडंड देणार आहोत. बोलायचं पटकन तुम्ही, मग हेडफोन लावल्यानंतर बोलायचं. ओके, प्रिफरन्स शेअरवाल्यांना रिटर्न काय, डिव्हिडंड. ओके, तर डिव्हिडंड जे आहे ते आपण देणार आहोत प्रिफरन्स शेअरवाल्याला. तर फॉर्म्युला बघा काय चेंज होईल, याचे प्रकार आधीच सांगितले तुम्हाला, इरिडिमेबल आणि रिडिमेबल. आधी आपण इरिडिमेबल पाहूया. इरिडिमेबल प्रिफरन्स शेअर्स फॉर्म्युला तोच, के पी, के म्हणजे कॉस्ट, पी म्हणजे प्रिफरन्स शेअर. आता तिकडे काय होतं, आय होतं बाळांनो, आय. आणि इथं काय येणार आहे, आता आय म्हणजे तिथं इंटरेस्ट. आता या लोकांना आपण काय देणार आहोत, डिव्हिडंड देणार आहोत. ओके, डिव्हिडंड डिवायडेड बाय एन पी मल्टीप्लाय बाय 100. या ठिकाणी टॅक्स बेनिफिट जे आहे, इथं आय एम पी नोट जे आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. काय म्हणलं आहे, नो टॅक्स बेनिफिट जे आहे, टॅक्सचा बेनिफिट जो आहे तो कॉस्ट प्रिफरन्स शेअर होल्डरवाल्याला बिलकुल भेटणार नाही. ओके, तर फॉर्म्युला तुमच्यासमोर आहे, के पी इज इक्वल टू कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर इज इक्वल टू डिव्हिडंड डिवायडेड बाय नेट प्रोसीड मल्टीप्लाय बाय 100. ओके, एक्झाम्पल पहा, एस एस कंपनी म्हणजे माझीच, एस एस कंपनी इश्यू 12% प्रिफरन्स शेअर्स, 12% प्रिफरन्स शेअर्स ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ 100 इच ॲट पार, फ्लोटिंग कॉस्ट, अगेन आलं बघा, फ्लोटिंग कॉस्ट आर इस्टिमेटेड ॲट 3% ऑफ सेल. ओके, खूप छोटासा क्वेश्चन आहे बारक्या लेकरांचा, तुम्ही तर मोठे आहात. बघूया, तर काढून घेऊया फॉर्म्युला. लिहिला आपण के पी कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर इज इक्वल टू डी डिवायडेड बाय एन पी, डी बोले तो डिव्हिडंड, पी बोले तो नेट प्रोसीड्स. ओके, मल्टीप्लाय बाय 100. डिव्हिडंड काढून घ्या, किती रुपयाचा तुमचा एक प्रिफरन्स शेअर सांगितला, फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपये. ठीक आहे, 100 वरती रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे, 12%. काढून घ्या 12%, 100 वरती 12% किती आलं, 12 रुपये. ओके, नेट प्रोसीड्स किती म्हणले त्यांनी, फ्लोटिंग चार्जेस किती म्हणले, 3%, ते मायनस करा. एक किती आहे डिबे प्रिफरन्स शेअर तुमचा 100 रुपयाचा, 100 मधून 3% मायनस करा. 3% किती येतं बाबा, 3 रुपये. 100 मधून 3 रुपये मायनस केलं किती आलं, नेट प्रोसीड्स आपलं 97 रुपये. चला जस्ट अमाऊंट पुट करा फॉर्म्युल्यामध्ये, काय के पी इज इक्वल टू डी डिवायडेड बाय एन व्ही एन पी मल्टीप्लाय बाय 100. डी किती आहे, डिव्हिडंड किती आला, 12. नेट प्रोसीड्स किती आहे, 97, गुणाकारात 100. 12/97 × 100 कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर किती आलं, 12.37. ओके, दॅट्स इट, हो गया तुम्हाला प्रिफरन्स शेअर. काय अवघड आहे रे बाबा, बघा एवढा अवघड असेल तर कसं एम कॉम्पॉस व्हावं आपण. ओके, चला नेक्स्ट पुढचं बघूया बाळांनो आपण, दुसरा टाईप रिडीमेबल डिबेंचर्स, इरिडीमेबल नंतर रिडीमेबल, काही दिवसानंतर आपल्याला ते रिडीम करायचे आहेत, मग इथं कुठतरी आपल्याला एन येणार आहे, एन यावंच लागतं. ओके, तर फॉर्म्युला बघा, रिडीमेबल म्हणजे काही दिवसानंतर आपल्याला ते डिबेंचर जे आहेत ते डिबेंचर काय करावे लागतात, रिडीम करावे लागणार आहेत, परत करावे लागणार आहेत. फॉर्म्युला तोच, के पी कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर, डी डी म्हणजे डिव्हिडंड. ओके, आणि आत्ताच आपण पाहिलंय आर व्ही म्हणजे रिअलाइज किंवा रिडीमेबल व्हॅल्यू, काही दिवसानंतर रिडीम करायचे, मायनस एन पी, एन पी म्हणजे नेट प्रोसीड डिवायडेड बाय एन एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. ओके, आणि इकडे या परत आर व्ही प्लस एन पी डिवायडेड बाय 2. ओके, आणि मल्टीप्लाय बाय 100. लक्षात ठेवा फॉर्म्युला, लक्षात आहे, लिहून ठेवा, नोट डाऊन करा यूज करून. ओके, एक्झाम्पल घ्या, छानपैकी मस्तपैकी एक्झाम्पल. श्रावण कंपनी लिमिटेड इश्यू 9% प्रिफरन्स शेअर्स, किती आहेत बाबा, रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे, 9%. ओके, किती रुपयाचा एक आहे, 100 रुपयाचा एक आहे, ॲट पार रिडीमेबल. ओके, आणि रिडीमेबल कसं करणार आहेत, म्हणून रिडीमेबल करणार आहे 10% प्रीमियम देऊन. प्रीमियम किती आहे, 10%, आणि एन सुद्धा भेटलेला आहे, नंबर ऑफ इयर्स किती वर्षानंतर रिडीम करणार आहेत, 10 वर्षानंतर. सो कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स, कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर काढायचे बाळांनो. जस्ट डी काढून घेऊया, डी किती, 9% म्हणले, 100 रुपयाचा एक आपला प्रिफरन्स शेअर्स आहे, 9% जर काढलं तर एकावरती आपल्याला 9 रुपये येऊन जाईल डिव्हिडंड. ओके, आर व्ही काढा, आर व्ही रिडीमेबल व्हॅल्यू, किती रिडीम करणार, 10 वर्षानंतर. ते काय आपण असं मानणार आहेत, आम्हाला प्रीमियम द्या, 10% प्रीमियम द्या, 100 रुपयाचा एक आहे, 10% प्रीमियम, 10% काढा, 10 रुपये येते, तोंडी कॅल्क्युलेशन आहे. आणि 100 मूळचे आणि 10 रुपये एक्स्ट्रा प्रीमियमचे, 110 रुपये रिडीमेबल व्हॅल्यू. आणि किती वर्षानंतर रिडीम करायचं, म्हणा 10 वर्षानंतर, 10 इयर एन म्हणजे 10. जस्ट अमाऊंट पुट करा, के पी इज इक्वल टू डी किती आला आताच, डिव्हिडंड 9 रुपये.
मग नेट रिडीमेबल जी व्हॅल्यू आहे आरव्ही आपली 110 मायनस 100, 100 का तर तुमचं नेट प्रोसीड सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय अगेन 110 रिडीमेबल व्हॅल्यू प्लस 100 रुपये नेट प्रोसीड्स, भागाकार 2 × 100. जस्ट प्लस मायनस करून घ्या बाळांनो, तुमचं जे फायनल आन्सर कॅल्सीमध्ये येणार आहे ते 9.25 येणार आहे कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स. ओके, इथं बघा आर व्ही म्हणजे रिडीमेबल व्हॅल्यू, एन पी म्हणजे नेट प्रोसीड्स, तर एन म्हणजे नंबर ऑफ इयर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला आणि क्वेश्चन, दॅट्स इट. आता शेवटचं तुमचं कॉस्ट ऑफ इक्विटी, कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स. चला बोला सगळेजण, हे रिडीमेबल इरिडीमेबल राहतं का? नाही, हे कायमस्वरूपीचं असणारं भांडवल आहे. मग याचे 3 प्रकार आहेत, डिव्हिडंड प्राईस अप्रोच, डिव्हिडंड प्राईस प्लस ग्रोथ अप्रोच आणि इल्ड मेथड एक आहे. तर याच्यामधली पहिली आपण मेथड घेणार आहोत, डिव्हिडंड प्राईस अप्रोच. ओके, चला तर के ई कॉस्ट ऑफ इक्विटी, फक्त काय बदललं त्याच्या खालचं इनिशियल बदलत आहे. पहिलं बघितलं आपण के डी कॉस्ट ऑफ डेब्ट, दुसरं बघितलं के पी कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर, तिसरं बघतोय आपण कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स. फॉर्म्युला तोच, डी डिवायडेड बाय एम पी. एम पी बोले तो यहाँ पे मार्केट प्राईस आ जाएगा. ओके, डी बोले तो डिविडेंड, एम पी बोले तो मार्केट प्राइस. एग्जाम्पल, विराज कंपनी लिमिटेड, विराज कंपनी लिमिटेड पेड अ डिविडंड ऑफ रुपीज 5.67 पर शेअर. एका शेअरवरती किती डिविडंड देत आहेत? तर त्या ठिकाणी 5.67 देत आहेत ऑन इट्स इक्विटी कॅपिटल. द करंट मार्केट प्राइस इज 66 रुपीज. ओके, तर या ठिकाणी एम पीच्या ऐवजी आपण हे सुद्धा म्हणू शकतो काय, तर नेट प्रोसीड सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, काही हरकत नाही. दोन्हीही घेतलं तर तेच पडतं, पण या क्वेश्चनमध्ये आपण या क्वेश्चन अकॉर्डिंग घेतलेला आहे. तिथं जर तुमचा एन व्ही दिला असेल तर ते घेऊन तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, तर या ठिकाणी बघा क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. सगळ्यात अगोदर आपण काढूया काय काय दिलेलं आहे. सोल्युशन फॉर्म्युला लिहून ठेवला की डी डिवायडेड बाय एम पी मल्टीप्लाय बाय 100. ओके, तर एका शेअरवर डिविडंड किती दिला आहे त्यांनी? 5.67 पर शेअर इक्विटी कॅपिटलवरती. करंट मार्केट प्राईस किती आहे त्या क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे, त्या शेअरची मार्केट प्राईस आहे 66 रुपये. फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाका, डी डिवायडेड बाय एम पी मल्टीप्लाय बाय 100. डी व्ही म्हणजे एका शेअरवरचा डिविडंड, 5.67, मार्केट प्राईस किती आहे 66, गुणाकारात 100, कॅल्क्युलेशन करा, तुमचं अँसर येऊन जाईल 8.59%. ओके, सेकंड डिव्हिडंड प्राईस प्लस ग्रोथ अप्रोच. समजलं नाही तर परत एक वेळेस या ठिकाणी स्क्रीनशॉट काढा, बघा. त्याच्यानंतर पुढचं आहे डिव्हिडंड प्राईस प्लस ग्रोथ अप्रोच, के ई कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर, ब्रॅकेटमध्ये डी डिवायडेड बाय एम पी प्लस ग्रोथ रेट जे सांगितलं आहे ते मल्टीप्लाय बाय 100. जस्ट फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट पुट करूया बाळांनो, जी म्हणजे ग्रोथ रेट या ठिकाणी सांगितलेला आहे. ओके, एक्झाम्पल बघा, विशाखा कंपनी लिमिटेड किंवा विशाखा कंपनी पेड डिव्हिडंट किती? एका शेअर्सवरती 5.67 एका शेअरवरती विशाखा काय करते? डिव्हिडंट देत आहे. ग्रोथ रेट किती सांगितला, किती एक्सपेक्ट करत आहे ते? 9%, 9% ग्रोथ रेट सांगितला आहे बाळांनो. फ्युचरमध्ये 9% त्यांना ग्रोथ होईल. आणि द करंट मार्केट प्राईस जे आहे ते मार्केट प्राईस आहे 66. मार्केट प्राईस किती सांगितले? एका शेअरचे 66. फाइंड आउट कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स. आपल्याला काय करायचं आहे? कॉस्ट ऑफ इक्विटी शेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे जस्ट आपण पुट करूया. डिव्हिडंड किती सांगितलं? एका शेअर्सवरती 5.67. मार्केट प्राईस क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 66, म्हणजे 66 रुपये एक शेअरचा. आणि ग्रोथ रेट किती सांगितला बाळांनो? 9%. 9%ला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 9% किती येतं बघा? 9/100. 9/100 किती करा? 9% महत्व ना ते, 9/100 करा. आता माझ्याकडे कॅल्सी असती तर मी तुम्हाला पटकन करून दाखवलं असतं. 9/100 जर केलं तर या ठिकाणी येऊन जाईल 0.09%. ओके, जर तुम्ही 0.9 घेतलं तर तुम्ही मेला,
ओके, त्या ठिकाणी मोठा गॅप पडणार आहे तुमचा. तर बरेच हुशार हुशार मुलं सुद्धा 9% दिसलं की 0.9 करतात. ओके, तर ते करायचं नाही, आपण चूक करायची नाही. तर 9/100 करा, कॅल्सी देव असते आपल्यासाठी, 0.09 देतात. आता बघा, आताच माझं चुकलं होतं, तर तुम्ही व्यवस्थित करून घ्या. अमाऊंट पुट करूया. डी फॉर्म्युला लिहिला आपण काय, कॉस्ट ऑफ डेप्ट इज इक्वल, कॉस्ट ऑफ इक्विटी इज इक्वल टू डिव्हिडंड डिवायडेड बाय मार्केट प्राइस प्लस ग्रोथ होल मल्टीप्लाय बाय 100. ओके, तर जागे वा जागे, इकडे 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 बघा. हां, कानामध्ये हेडफोन घालून झोपी जायचा, झोपी जायचं नाही, 15 मार्क मिळवायचेत ना आपल्याला. चला लक्ष द्या, लक्ष द्या. चला फॉर्म्युला टाकला, कॉस्ट ऑफ इक्विटी इज इक्वल टू डी किती सांगितलं एका शेअर्सवरती, डिव्हिडंड किती सांगितलं इथं बघा, 5.67 टाकलं, 5.67. ओके, ग्रोथ रेट किती सांगितलं आहे, ग्रोथ रेट 9%, ऍड केला बाबा 0.09. ओके, होल डिवायडेड बाय एमपी मार्केट प्राइस किती सांगितलंय, 66 रुपये, आणि गुणाकारामध्ये 100. सगळं प्लस मायनस करा बाळांनो, किती येऊन जाईल तुमचं, 17.59 जे आहे तुमचं कॉस्ट ऑफ इक्विटी येऊन जाईल. याच्यानंतर जे अर्निंग इल्ड मेथड आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला किंवा या पुढचं जे आहे डायरेक्ट एक्झाममधले जे क्वेश्चन आहेत आपण या पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या सगळ्या एम कॉमच्या विद्यार्थ्यामध्ये ते शेअर करा, आणि थँक्यू म्हणायला विसरू नका. ओके, धन्यवाद.